नमस्कार आदाब, माझा महाराष्ट्र न्यूज लाइव में आप सभी का स्वागत है। आज हम नांदेड़ के कामठा बाजार में आए हुए हैं। यहाँ पर ये भैंसों का बाजार बढ़ता है। कल रात में ग्रामीण पुलिस स्टेशन में चार आईचर भरकर एक भैंसों पर कार्रवाई की है और पीआई को पूछने के बाद भी, भैंसों का दाखिला रहने के बाद भी उस पर कार्रवाई पहली बार ऐसा देखने में आया कि नांदेड़ में कार्रवाई हुई। उसके बाद कुरेशी ब्रदर और जो भी व्यापारी है, इन व्यापारियों ने आज इस कामठे के बाजार पर भैंस खरीदने और लेने पर बहिष्कार डाल दिया था। और आज हमने सभी जो क्षेत्रिया है इनसे भी हमने मुलाकात ली है कि ये भी लोग कहा कि हमें बच्ची की शादी है और किसी के आड़े अड़चन में ये बेच रहे थे, मगर आज इनके भैंस नहीं बेचने पर इन्हों भी कितने परेशान हैं हम ये भी देख लिए। और हमारे साथ में कामठे के यहाँ पर एक ग्राम पंचायत के मेंबर है और यहाँ के अध्यक्ष भी है, इनसे जानते हैं कि किस तरीके से कार्रवाई हो रही है और किस तरीके से व्यापारियों को सताया जा रहा है। आज रात्रि काल कार्रवाई झाली आणि आज बाजार आहेत आणि बाजारावर बहिष्कार टाकले तर आपण काय बोलणार? ये जे व्यापारी बदल जे खुरेशी बदल जे व्यापारी जे होत आहेत ते हे की नाही, मला तर असं वाटते की पहिलं हे कसं आहे की याच्यामध्ये असं वाटते मला की मेन जे मुद्दा याच्यामध्ये जातवाचा दिसतोय, जातवाही मुद्दा दिसतोय। कारण की नाही यांना आहे की नाही बकरीच्या वेळेस, कारण की अशी कुठेही बंदी नाही की जे काळ्या मालावर बंदी होऊ शकते। कारण की आपण सगळे कामं करून बसलेलो आहोत असं नाही आहे की याच्यामध्ये आपण समजा कोणतं काम नाही केलो असं। कारण की या व्यापाऱ्यांवर जे अन्याय होत आहे हे पहिलं तर असं वाटतं की जातवादमुळे होत आहे। हां मग एक यांचा जे आहे आजपर्यंत यांना त्रास झाला नाही, यांना आजपर्यंत त्रास कधी झाला नाही, पण हे जे त्रास देत आहे असं वाटत आहेत की फक्त जातवाद यांना कसं सतवाव, यांचा व्यापार कसं बंद करावा। अरे देतील काय 1,500 रुपये म्हशी सोडणारे व्यापारी हे आणि पैसे देतील किती आहे सांगा ना तुम्ही? यांना 5-5 हजार 10-10 हजार रुपये करा म्हणाले हे बिचारे देतील कुठून इतके पैसे? हां तरी पण हे की नाही, मी तरी पण आता ग्रामसेवकला ते बोललो, त्यांना पण म्हटलो मी की यांना जे अन्याय होत आहे तुमच्याकडून जे गलत होत आहे, हां तुम्ही तुमचा एक GR काढा आणि यांना हे की नाही एक एक दाखला बनवून द्या, असा दाखला बनवून द्या की जे गाडी नंबरवर बनवून द्या। कारण की त्यांना मी म्हटलो की त्यांनी मला म्हटलं की इतके आपण दाखला नाही बनवू शकत, ते दाखला नाही आहे, तर तुम्ही का एक नियम अजून चालू करा म्हटलं की त्यांना जे आहे की नाही आपण आपली जी गाडी नंबरवर जे माल चालला आहे यांचा जे बी 15-20 वगैरे छोटे मोठे जे चालले आहेत की त्यांना गाडीवर बनवून द्या आणि त्यांना त्रास देऊ नका। माझं म्हणणं हेच आहे की यांना विनाकारण कोणी त्रास देऊ नये। म्हशी विकायला काय करायचं? पैसे 10-10 हजार रुपये मागायत गाड्याला धरले की गाड्या पोलीसवाले सुद्धा मागायले तर तुझी गाडी धरून काय म्हणले तुला? 1,000 रुपये दे म्हणले एंट्री। बजरंग दलचे पोरं सुद्धा एंट्री मागायले 5,000 द्या। हा बंदी नाही ना हा काळ्या मारवर मशीवर? अहो हे लोक काय चोऱ्या तर करणार झालेत, आपण माल आणून द्यायला हे नाही घ्यायले। बंदी आहे का आपल्या मशीवर? नाही बंदी काय वंश नाही काय नाही, फक्त मशाईचा बाजार बैलायचा बाजार। तुम्ही बैलायावर गायावर बंदी करा की मशीवर काय? असं असेल तर असं कायदा हे नावच की तुमचा कंपन्या बंद करा की बामलायच्या कंपन्या गोरगरीबाचे कशाला नरले मोडालेत? बामणाच्या कंपन्या आहेत आहे वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करायला हे माणूस आता आम्ही स्वतः आम्ही गाड्या चलिणारे माणसं आहोत। मग आता शेतकरीना काय करायला पाहिजे की ज्या पद्धतीने आता मशीला सुद्धा पोलीसवाले आणि कार्यकर्ते धरूच नाही ते ना, पोलीसवाल्याने सुद्धा सहकार्य कराव। कुणाचं लग्न आहे कुणाचं काय आहे, लोक ढोर इकून लग्न करायले तर खाली ढोर काय करावं? खाली ढोर कोण शेतकरी पोसणार आहे? चारा लागते त्याला काय नाही, कोणी दवाखान्यात कुणाला झटका यार कोणी मरालय शेतकऱ्याला पीक विमा नाही काही नाही, मग शेतकरी जगू कसे शकतील? बाजारातून आलेला आहो म्हशीचं, नांदेडच्या बाजारला आणून विकायला आलेलो आहो। आज मी इथं परेशान आहो, माझ्या घरी लग्न आहे बहिणीचं, आज बाजारात इथं म्हैस घेऊन आलेलो आहे, माझी म्हैस आहे रिकामी। आता कोणाच्या इथं नेऊ साहेबापाशी कु म्हैस सांगा प्रश्न? आता हे लोक म्हणतात की बजरंग दलवाले आहेत, साहेबाला त्यांना 100-500 रुपये देणं गेलं वाटामध्ये की म्हशी धरू लागलीत माणसाला त्रास देऊ लागलीत आणि त्यांना 100-200 रुपये देणं गेलं की चला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन धरून टाकून दिला। हे जे न्यूज ऐकत असेल मोठमोठे सरकारी कोणी अशोकराव साहेब कुणी बी राहो हे बजरंग दल पुढी करून जे लोक जे असं जर माणसाला त्रास देत असेल, नगरपंचायतीची पावती दौरलेली आहे मी इथं घेऊन धोरपुडी खरेदी करणारे माणसं खरेदी करू लागलीत, त्या शासनावर डायरेक्ट स्टाम्प मारून आहे नगरसेवकचा ग्रामपंचायतची। मग पुढी धरून असं जर मैसेज धरत असेल तर हे का परेशानी आहे त्यांना हे खरेदी करणाऱ्या लोकाला? हां हां मग आता याचं हां चोरीची नाही ना, मग आम्ही स्वतः विकू लागल्या आमची म्हैस तिन्ही घेऊ लागले, यांना पुढे जर त्रास करत असेल तर मग हे साहेबांना याचे निर्णय घ्यावे की असं काय बाबा की बजरंग दलवाले धरलो आले म्हणून सांगाले त्यांना पैसे वाटामध्ये दिले 10-20 हजार रुपये दिले की त्यांची गाडी सोडालेत देणं गेले की त्यांना त्रास करालेत बाबा का असं उपाय? हे साहेबाला कळावं लागेल की बाबा हे त्रास कुठं होलाय आणि पाणी कुठं मुरलं आलं आहे, हे साहेबांनी याचा निर्णय घेणे नांदेडमध्ये असं त्रास करू नो।
आता व्यापारी आज नांदेडच्या नायगावहून आलेलो आम्ही 2000 रुपये खर्च करून आज ही माझी म्हशीक नाही गेली तर हे 2000 कोण देणार आता मला साहेब देणार आहेत की कोण देणार आहेत मी शेतकरी आता माझ्या बहिणीचं लग्न आहे माझ्यापाशी 50 लाख रुपयाची म्हैस आहे आता जी काल आणलेली आता मी रिकामी घेऊन जाऊ का म्हैस हां आज परेशान आहात आम्ही आता याचा निर्णय घेणे अशोकराव साहेबाला बी कळवावं लागेल की बाबा की हे बाबा नांदेड जाऊ याच्यामध्ये काय त्रास होऊ लागले लोकाला मानसिक त्रास आज हे लोक परेशान आहेत आज नांदेडचा बाजार पूर्ण बंद आहे आज खरेदी बंद आहे आज लाखो करोडो रुपयाचा उलाढाला नांदेडच्या बाजारामध्ये होणारा आज मुस्लिम समाज पूर्ण परेशान आहे आज हां जाणून बुजून त्रास आहे ना पैसा दिलं तर गाडी पास पैसा देणार गेलं तर गाडी पास नाही मग असं का मग हे काय गुंडेशाही झाली का या मुस्लिम समाजावर असं का करलो आले हे माझं निर्णय बाबा सांगणार आहे की साहेबांनी या कडकडीतमध्ये याच्या विनंती घ्यावावे की बाबा हे कारवाई कसं कसं करायले हे कोण आहे हे सांगावे कासरगड्यावर ही म्हैस आणलेली आहे खाली म्हैस इथं कोणी व्यापारी घेत नाही ते म्हणाले आमच्या गाड्या पकडायलेत तर आता हे म्हशीचं कसं करावं म्हशी कशासाठी विकले हे आमच्या इथं लग्न आहे नाही नाही खाली किती म्हशी आहेत तुमच्याकडे 7 म्हशी आहेत आता हे खालीला काय करावं घरी उठून 35 रुपये किलो खाली झाली 20 रुपयाला पेंडी झाली हे कोण शासनाने द्यावं की पैसे काय व्यापारी काय म्हणतो व्यापारी म्हणते आम्ही घेत नाही आमच्या गाड्या पकडायला आम्ही घेणार गेलो शासनाकडे तुमची काय माग आहे शासनाकडे ही मागणी त्यांचे जे म्हशी धरले ते सोडून द्या आणि त्यांना अधिकार द्यावा की म्हशी घ्यायला हे का गाय बैल नाही काय ना बंदी टाकायला तेच आम्ही काय करू 1000 रुपये भाडा देऊन आणलं याला नांदगाव नांदेडचे जेवढे व्यापारी आहेत हो त्या व्यापारीनं आपल्या म्हशीच्या बाजारावर बहिष्कार टाकलेला आहे त्यांच्यावर कारवाई झाली बद्दल आपण कुठून आलेले आम्ही मारतळा नांदगाव मधून म्हशीची आपली 2 वगैरे खाली आहेत हा गाभा जात नाही ता आणि 1 म्हैस 5 महिन्याची गाभण आहे आता यांचा व्यापार चालू करायला पाहिजे ना हे घरी ठेवून काय करणार खाली म्हशी शेतकरीनं कसं करावं की पहिले तर सगळं शासनाकडून काही मदत नाही शेतकरीला आता म्हशीचा एक होतं व्यवसाय हे जोडधंदा होता ह्याच्यावर बी कारवाई व्हायला म्हणजे आता काय करावं आता काय नाही फाशी घ्यावं लागते जाऊन झाडाला याला किती चारा लागत असतील आता चारा भरपूरच लागते की आपल्यापाशी आता 10 जनावर राहतं 10 जनावरांमध्ये 2 खाली निघाल्यानंतर त्याला काहीतरी करावं लागेल ना घरी ठेवून काय करणार येण्या जाण्याला भाडं लागते आता त्याला 2000 रुपये भाडं आहे व्यापारी नाही घेतलं तर आता घरी नेऊन ठेवला ते घरी किती दिवस ठेवणार आपण किती दिवस पाहणार खाली जनावर नाही नाही कारवाई करणं योग्य नाही ना आता खाली जनावर कोणी पाळू शकत नाही कुठंतरी त्याला जाणं गरजेचं आहे ना त्याच्यात काय दूध देणारे काय असते का नाही हा दूध देणारे जनावर कोणी विकील बघायच्या होतं कापायला दूध देणारं जनावर आम्ही बी विकत नाही ना दुधासाठी जनावर घ्यायला 2-2 लाख 1.5-1.5 लाख रुपये जर खाली जनावर उगाच्या उगा 50 लाख 60 लाख कोण देईन आणि कसं विकतील याचा बी विचार केला पाहिजे ना आपला दुधासाठी म्हणून जनावर घेत आहेत आपण आज 1 लाख रुपयाची म्हैस कोण देईन तुम्हाला 40-50 लाख खाली घेतो कोणाला का देव वाटते का शोक आहे काय काय साहेब काल रात्री ग्रामीण पोलीस स्थानकात हा म्हशीचे 50 म्हशी होते ते 4 आयचर पकडले आणि आज रविवारचा आपला हा बाजार आहे याबद्दल आपण काय सांगणार आता इथं बघा कसं झालं या लोकांच्या व्यापारी लोकांच्या म्हशी धरल्यामुळं आज आमच्या इथं शेतकरी वर्ग सगळा म्हशी घेऊन आलेला आहे तिथं दूधवाले आमचे सगळे 2-2, 3-3 हजार भाडे लावून आलेत गाड्यायला इथं प्रत्येक माणसाला इथं अडचण आहे पैशाची आणि कोणाला द्यायची आहे तर कोणाच्या घरी लग्न आहे या सगळ्या गोष्टी अडचणी ज्या असल्यामुळं आज 30 रुपये किलो खल्ली घेऊन चालू आलो आम्ही खाली म्हशी आम्हाला सांभाळायला इथं जागा नाही पैशाची अडचणी आता नापिकी झालेली आहे आधीच त्याच्यासाठी हे लोक आज बहिष्कार टाकले आमच्या म्हशी घ्यायला हे खाली झालेल्या म्हशी घेणारे व्यापारी वर्ग हे सगळं आज यायच्या म्हशी पकडल्यामुळं हे ना आज आमच्या म्हशी घेणं आलेत आज आता इथून सगळे लोकांनी इथं म्हशी आणलेल्या आहेत भाडे लावलो आज हे म्हशी घेणं आले तर आता ह्याचे काय करणार आता पोलीस प्रशासनाने ह्याच्या म्हशी सोडून आमच्या म्हशी घ्यायला यायला सांगून ह्याच्या म्हशीचं विल्हेवाट लावण्यात यावं ह्याच्या म्हशी सोडून देण्यात यावं अशीच आमची मागणी आहे नाही असा अधिकार आहे का याच्यामध्ये म्हशीचा म्हणजे बंदी आहे का म्हशी घ्या खाली म्हशी कापायला विकायला ते मग हे कोण घेणार आमच्या म्हशी अडचणी आता ना आम्हाला
आता कायद्यामध्ये जर तसं असेल तर मग घेऊ नका आमच्या म्हशी, बंदी आडू द्या आमच्या म्हशीला. मग गोर ह्याच्यासारखा जर कायदा असेल गाई बंदीसारखा, गाई बैलासारखा, तर मग हे म्हशीवर आहे का तसा? असा कायद्यामध्ये आहे का असं काही? असेल तर मग आमचं बंद करा, सगळ्याचंच बंद होऊ द्या ना. म्हणजे आमचं नांदेडचंच असं बंद हो असं काही नाही ना. झालं तर सगळ्या महाराष्ट्रातच बंद होऊ द्या. कायदा सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच राहील ना कायदा? का आपल्या नांदेडला वेगळा राहील आणि बाहेर महाराष्ट्रामध्ये वेगळा आहे का कायदा? सगळीकडे कायदा एकच आहे आपल्या इथं. माझ्याला म्हशी देवाच लागते घेऊ, कोणाला देवा दुसऱ्याला देणार? दुसरं कोण घेणार आहे? तुम्हाला देवा लागते. आता तुम्ही घेणं गेलं आम्ही वापस नेवा लागते म्हशी. असं आहे नाही, या म्हशीला धरायची काय गरज नाही, धरून येते. नाही नाही, खाली ढोरला बंधनच नसावं. खाली ढोरला बंधन कसं जमल? 20 रुपयाला पेंडे घालून, 20 रुपयाला पेंडे अंगावले पांघरण खातील की खाली ढोर? तुम्ही नाही खरेदी केली ना? चारा जण आहे आता. हो, खाली ढोराला बंधनच काय द्यायचं? आप्पासाहेब बोला. हे जनावर आता बघा, आता शेतकऱ्याचे जनावर लग्न असतात, त्यांचे काही अडचणी असतात आणि त्यांना ऐकणं 100% जरुरीच असती, आणि ते जर नाही ऐकलं तर त्यांचे कामं बंद पडतात. त्याच्यामुळं त्यांना शेतकऱ्याचा माल मार्केटला आणून विकावंच लागते. नाही नाही, ह्याच्यात मुरं असतात, गावरान असती, ह्या म्हशी विकावंच लागतात. ह्याच्यामध्ये वांजाड म्हशी हे तर मग आता शेतकऱ्याचा माल खाली झाला, त्यांना ऐकून लग्न दुःख सुख आणि अडचणी ह्यांना म्हणजे बाजारात आणून हे माल विकावंच लागते. ह्याच्याशिवाय पर्याय नाही त्या लोकांना. आणि शेतकऱ्याचं म्हणजे कसं राहते, त्या ढोरावरच आवली म्हण असते. हा, आणि अडचण म्हणजे काय? लग्न आहे, दुःख आहे, सुख आहे, बायले किती, तिला काही लत्ता कपडा करावं लागते, 4 पैसे विकून बाबा त्याचंच काहीतरी करावं, हे शेतकऱ्याचा रूल आहे. आता ह्या रूलला जर शासन असं करत असेल तर त्याने तसं करू नये, त्याने समजून घ्यायला पाहिजे. हा, परमेश्वर म्हणजे काय? आता शेतकऱ्याचा स्वतःचा माल आहे, ते स्वतःचा माल विकू शकते. हे बाजारला झाले बघा 10-20 वर्ष झाले. हो, तर ह्या बाजारामध्ये सगळा आता माल शेतकऱ्याचा येतो. व्यापारी आहे, दूधवाले आहे, काही म्हणजे काही लोकांना नोकऱ्या नाही, काही धंदे नाही, जोडधंदे म्हणजे दुधाचा व्यवसाय करायला येते लोक. आणि परमिशन म्हणजे मनाचं परमिशन तर सगळ्या गव्हर्नमेंटचं सगळ्याचंच परमिशन आहे की बाबा हे माल आहे, तुमचा मालक हा, तुम्ही विका. आता ह्याला सहकारी सगळ्यांनी हे करायला पाहिजे. काल रात में 3 गाड्या माल पकडल्या गया, पूरे माल इलीगल माल नहीं, स्लॉटर का माल था, भैंस और हेला जो परमिशन है वही माल काटते. तो रात में 3 गाड़ियाँ पकड़े बोल गया, आज हमने आज पूरा बाजार में कोई माल हमारा बिरादेगा कोई माल खरीदा नहीं, और हमको इतनी परेशानी हो रही है भद्रंग दल से और इसके गुंडों से, ये बहुत तकलीफ हो रही. आगे इंशाल्लाह अगर हमको ऐसी परेशानी हुई तो हम पूरा मास्टर हमारे बिरादर को बोल के माल बंद करने लगा देंगे. हम ऐसे आगे ऐसे कार्य हम इंशाल्लाह और करेंगे. आज जैसा हुई कि नहीं, आगे इंशाल्लाह और ऐसे ही करेंगे हम. आगे हम सोचेंगे. अगर हमको तकलीफ हुई तो हम उनको भी तकलीफ देंगे, हम थाने को देंगे, उनके FIR करेंगे. अब यहाँ से अभी हम तो अभी तक करें नहीं, अब उनको FIR करेंगे. हम 395 गुना दाखिल करेंगे. पैसे ले रहे, मार रहे, तोड़ रहे, पैसे लूट ले रहे, छीन ले रहे, ड्राइवर को मार रहे, अदमा को मार रहे.